जय महाराष्ट्र, मी पूजा बोलकर काही मिनिटात आपण घेणार आहोत एंटरटेनमेंट विश्वातील घडामोडींचा आढावा. सोनम कपूर सध्या कान महोत्सवामध्ये सध्या व्यस्त असल्यामुळे फ्रान्समध्ये पोहोचली आहे. पहिल्या दोन दिवसात दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्याची जादू पाहायला मिळाल्यानंतर सोनम कपूरने वेगळ्या प्रकारे लक्ष वेधून घेतलं आहे. सोनम कपूरने साडी नेसून कान कार्य फेस्टिवलमध्ये तिच्या सर्व अंदाजाने सगळ्यांना थक्क केलं. बाहुबली 2 द कंक्लुजन यशानंतर प्रभास साहो या चित्रपटात झळकणार असून जूनमध्ये या चित्रीकरणाचं सुरुवात होणार आहे. बऱ्याच चर्चा झाल्यानंतर प्रभास आता प्रदर्शनापूर्वीच प्रभासने 350 कोटीचा गल्ला कमवला. सोहा अली खान सध्या प्रेग्नन्सी इन्जॉय करत आहे. सोहा तिच्या प्रेग्नन्सीला टिप्स देणारी करीना कपूर तिची वहिनी तिला टिप्स देते, डाएट न करता जे हवं ते मनापासून खा असं करीनाने सोहाला सांगितलं. रात्र या सिनेमामध्ये सुशांत सिंग राजपूत आणि कृती सेसन यांची प्रेमाची चर्चा बरेच दिवस झाले रंगली आहे. नुकतंच फिल्मफेअर या मासिकमध्ये दोघांचंही लव्ह बर्ड्स असं संबोधलं असून त्याचं पोस्टर सुशांतनी इंस्टाग्रामवर शेअर केलं. प्रियांका चोप्रा लवकरच एका जाहिरातीतून गाई म्हशीची धारा काढताना दिसणार असल्याचं समजलंय. पशुधन विकास मंत्री महादेव जानकर यांनी ही माहिती दिलेली आहे. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामध्येच एक नवीन सरप्राईज मिळालं, ते म्हणजे परशा अर्थात आकाश ठेव सर एफ यू फ्रेंडशिप अनलिमिटेड या प्रमोशनसाठी पोहोचला असून सगळ्यांची मनं जिंकली आहेत त्याने. भारतीय क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट सेनेचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर आज चलावदाच्या मंचावर येणार असून धमाल मस्ती करत हा कार्यक्रम त्याने केला असून सगळेजण हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक. सचिन अ बिलियन ड्रीम्स हा अवघ्या काही दिवसात प्रदर्शन होणार असून या निमित्ताने सचिनने भारतीय सैनिक दल अधिकाऱ्यांसोबत हा सिनेमा दिल्लीमध्ये याचं खास प्रीमियर आयोजित केलंय. सचिनने खास उपस्थिती लावली आहे या प्रीमियरला. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज रियालिटी शो 8 वर्षानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार असून खिलाडी कुमार अक्षय कुमार पहिल्यांदा छोट्या पडद्याच्या व्यासपीठावर झळकणार आहे. पायरेट ऑफ द कॅरिबियन या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता जॉन डेप प्रसिद्ध कॅप्टन जॅक स्पॅरो या भूमिकेत हर्षद्वाजने दिलेली डब करणार असून हिंदी सिनेमात हा दिसणार आहे. 26 मेला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ऋतिक रोशन आणि सुझान खान वेगळे झाल्यानंतर 2 वर्ष उलटली आहे. घटस्फोटानंतर रिहान आणि रिदान ही दोन्ही मुलं आईसोबत राहणार असल्याची माहिती होती, मात्र ऋतिकला त्याची कमतरता जाणू लागल्यामुळे ऋतिक लवकरच त्यांच्या घराजवळ एक फ्लॅट घेणार आहे. डिजिटल जमान्यात ऑटोग्राफीच्या जमान्यात सेल्फी घेणार असल्याचे एक अभिनेत्रीच्या सेल्फीचा खास फिल्टर आयोजित केलाय. या फिल्टरमध्ये शिल्पा शेट्टी कुंद्रा असं नाव दिलं असून SS सेल्फी फिल्टर असं याला म्हटलं जात असून सेल्फी काढा असं खुद्द शिल्पा शेट्टीने सांगितलं. श्रद्धा कपूर अर्जुन कपूर एका हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटात शुक्रवारी रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या शनिवारी या चित्रपटाने 10 कोटीचा गल्ला कमवला. रोबो चित्रपटाचा रिमेक लवकरच आपल्या भेटीचं नाव स्टॉलला ही बातमी कळाल्यानंतर सध्या अस्वस्थ आहे. तुटलेली जहाजासारखी ताकदवान रोबोची व्यक्तिरेखा होणार नाही अशी चिंता त्याला वाटू लागली. झहीर खान आणि सागरिका यांच्या साखरपुड्याची बातमीनंतर सगळ्याचा विषय चर्चेचा विषय बनला असून नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो तिने शेअर केला आहे. द ब्रेक बीट्स असं हॅशटॅग देऊन झहीर खान क्लीन शेवमध्ये पाहायला मिळतं. सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती नच बलियाच्या
झिंगाट परफॉर्मन्स न तर आता पुन्हा एकदा नच बलिएमध्ये त्यांनी परफॉर्मन्स केलाय, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागले की ह्यांची ही जोडी पुन्हा या स्पर्धेमध्ये सामील होते. टायगर श्रॉफचा अपकमिंग फिल्म मुन्ना मायकल या सिनेमामध्ये निधी अगरवालला सोसायटीच्या बाहेर काढल्याची माहिती सध्या मिळते. निधी अगरवाल एकटी घरात राहत असून ती सिनेसृष्टीत काम करते. हे वांद्रा येथील सोसायटीला भाग पाडलं, त्यामुळे तिला घराच्या बाहेर काढण्याची खळबळ सध्या उडाली. TTM हा चित्रपटाचं नुकतं दुसरं टीझर रिलीज झालं आहे. यात नेहा महाजन आणि ललित प्रभाकर चा फॅमिली ड्रामा असून याच्यामध्ये थोडीशी ऍक्शन देखील पाहायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपती या नव्या सीझनमध्ये आता एका अभिनेत्रीचा विचार करण्यात आल्याची माहिती समोर येते. नव्या स्वरूपात नवीन बदल करणार असून माधुरी दीक्षित किंवा ऐश्वर्या राय याचं सूत्रसंचालन करण्याची माहिती मिळते. कार्यदुरावा या मालिकेमध्ये अदिती आता डॉक्टर अंजलीच्या भूमिका साकारणार असून कार्यदुरावा या मालिकेमध्ये ही व्यक्तिरेखा नव्याने सज्ज झाली आहे. करण्यासाठी ही मालिका आजपासून पाहायला मिळणार आहे. एंटरटेनमेंट शोमध्ये आता वेळ झाली इथेच. गुड बाय बोलण्याची. तुम्ही पाहता फक्त जय महाराष्ट्र.